ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. सर्व पत्रकारांना गुड आफ्टरनून आणि आपल्या सर्वांचे आभार. मी डॉक्टर सुचित धर्मपात्रे, MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस याचा संचालक डायरेक्टर म्हणून काम करतो. आताच विद्यापीठाचे प्रियारो श्री बोरुडे यांनी विद्यापीठाबद्दल माहिती दिली. मी MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही जी एक युनिक स्कूल आहे, जी भारतामध्ये पहिली स्कूल आहे की जी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्येच पूर्ण UPSC आणि State PSC यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेते आणि मुलांना या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करते. मी स्वतः MTech आणि PhD मायक्रो इंजिनिअरिंग मायक्रोसॉफ्ट अँटिना ह्याच्यामध्ये केली आहे, COAP मधून. आणि डिफेन्समध्ये मी काम करतो. मिसाईलला जो अँटिना लावला असतो तो अँटिना मिसाईलला टार्गेट हिट करण्यासाठी मदत करतो, त्याच्यामध्ये माझे अनेक इंटरनॅशनल रिसर्च पेपर पब्लिश आहे. हे टेक्निकल असून सुद्धा ही स्कूल ओपन व्हावी ही 2021 साली मी त्यासाठी एक प्रस्ताव मांडला. त्याच्या पाठिंबाची भूमिका ही होती की मी स्वतः UPSC डिग्रीमध्ये मी गेलो होतो. SISC मुंबईला मी प्रशिक्षण घेतलं, जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्टेट इन्स्टिट्यूट फॉर करिअर नावाची संस्था आहे. आणि त्यानंतर आम्ही पण UPSC प्रयत्न केला. माझे मित्रमंडळी आता विश्वास नांगे पाटील असतील, तुकाराम मुंडे असतील, सुहास वाडके असतील, राजकुमार भटकर असतील आणि अत्यंत अनेक आनंद पाटील आहेत, सुशील गायकवाड आहेत, अशा अनेक लोक IAS IPS IFS हेमंत कोटवार आहेत, अनेक पदावर काम करतात. म्हणजे हा संघर्ष जेव्हा आम्ही केला की एका औरंगाबाद किंवा मराठवाडा इथून परत आपण मुंबईला जाणं, तिथं अभ्यास करणं, SIC राहणं आणि हे सर्व करत असताना लक्षात आलं की जेवणाची कमतरता, जेवणाची व्यवस्थित डायट नाही, हायजीन नाही, खाण्याची दुरावस्था, त्याच्यामुळे शरीरावर होणारे नंतर पुढच्या आयुष्यात होणारे परिणाम हे सर्व लक्षात घेतलं. आणि पुढे आमच्या वेळेस एक असं होतं की UPSC किंवा State PSC इट इज अ गोल. गोल म्हणजे ते आपल्याला मिळवायचंच. म्हणजे मला 32 वर्ष असतील किंवा OBC विद्यार्थ्यांना 36 वर्ष असतील, 36 वर्ष 38 वर्षापर्यंत अटेम्प्ट द्यायची, परीक्षा द्यायची आणि प्रयत्न करायची. आपण नेहमी पाहतो की सक्सेस झालेले विद्यार्थी, सक्सेस झालेले जी मुलं आहेत त्यांचं आपण भाषण ऐकतो, त्याची इन्स्पिरेशन ऐकतो, त्यांची मोटिवेशन लेक्चर ऐकतो आणि अनेक विद्यार्थी हे आपलं सर्व जीवन या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेसाठी लावतात. आज ज्या पत्रकार भवनमध्ये आपण आहोत त्याच्या आजूबाजूला इतक्या अभ्यासिका आहेत की जवळपास 1 ते 1.5 लाख विद्यार्थी हे अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतायत, 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करतायत. म्हणजे काय की UPSC किंवा MPSC हे गोल आहे, या गोलच्या मागे धावत अभ्यास करतात. परंतु आम्ही स्वतः संघर्ष करत असताना हे विचार पुढे आला की इंजिनिअरिंग करायचं, नंतर मेडिकल करायचं. इंजिनिअरिंग आणि मेडिकल केलं तर परत UPSC आपण प्रयत्न करायचे. त्याच्यामध्ये 2-3 वर्ष अभ्यासामध्ये 2-3-4 वर्ष अटेम्प्टमध्ये जर 2-3 अटेम्प्ट झाले ते 7-8 वर्ष जातात आणि त्याच्यानंतर तो विद्यार्थी हा मेडिकलचा राहत नाही, इंजिनिअरिंगचा राहत नाही. तो जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी राहतो त्याच्या ऑप्शनल सब्जेक्टचा. म्हणजे त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री असेल, जरी तो इंजिनिअर असेल किंवा मेडिकल असेल तरी तो हिस्ट्री शिकवतो पुढच्या आयुष्यात, तरी तो पॉलिटिकल सायन्स शिकवतो. म्हणजे जर का एखाद्याला UPSC द्यायची असेल किंवा State PSC द्यायची असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून का त्या क्षेत्राकडे जातात? जर तुम्ही इंजिनिअरिंग आणि मेडिकल केलं तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलच क्षेत्र निवडलं पाहिजे. इंजिनिअरिंगच्या मुलांनी इंजिनिअरिंगमध्येच करिअर केलं पाहिजे, मेडिकलच्या मुलांनी मेडिकलमध्येच करिअर केलं पाहिजे. कारण शासनाचा बराचसा पैसा आणि पालकांचा पैसा आहे, त्याच्यामध्ये भरपूर खर्च होतो. आणि म्हणून आम्ही असा विचार केला, कारण मी माझा अनुभव याच्यासाठी सांगितला की ही अनुभव असल्यामुळे हा कन्सेप्ट आमच्या विचारात आला की अशी एक संस्था असावी जी 12वी नंतर मुलांना पदवी पण देईल आणि या पदवीमध्येच पूर्ण UPSC आणि State PSC अभ्यास पण कव्हर करेल. आणि म्हणून ही संस्था ओपन करण्यासाठी राजबाग, MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी यासारखं सुंदर विद्यापीठ नव्हतं, कारण तिथे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी ते सगळं अवेलेबल होतं. डॉक्टर मंगेशजी कराड व्हाईस चान्सलर अँड एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट ऑफ MIT युनिव्हर्सिटी यांनी ही संकल्पना उचलून धरली
त्याचाही विचार होता की महाराष्ट्रातील मुलं ही प्रशासकीय सेवेमध्ये जायला पाहिजे, ती कॅबिनेट सेक्रेटरी व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा एक उद्देश आम्ही वर्षी बाळगला की महाराष्ट्रातून चिंतामणराव देशमुख हे महाराष्ट्रातून पहिले आले होते आयसीएसला त्यावेळेस. तसं दुसऱ्यांदा महाराष्ट्रातून एखादा चिंतामणराव देशमुख का निर्माण होते, पण की जो महाराष्ट्रातून पूर्ण भारतामध्ये पहिला आहे. आणि हे स्वप्न, हे ध्येय जर आपल्याला बाळगायचं असेल तर बारावीनंतर मुलांनी अभ्यासाची तयारी केली पाहिजे. आणि म्हणून ह्या कोर्सची आम्ही एक संकल्पना मांडली. याच्यात महत्वाचे विषय असे होते की यूपीएससी परीक्षेचा पास व्हायची असेल तर केवळ अभ्यास हा महत्वाचा नाही. यूपीएससी परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यासासोबत स्किल डेव्हलपमेंट, रायटिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल, थॉट प्रोसेस, रिस्पेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता. आणि म्हणून असा बॅलन्स्ड अभ्यासक्रम, एक चांगला इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट पॅटर्न, जेणेकरून यूपीएससीच्या पॅटर्न प्रमाणेच त्याचं असेसमेंट केलं जाईल, त्यांना यूपीएससीची परीक्षा नवीन वाटली जाणार नाही. आणि अशा पद्धतीनं तो अभ्यासक्रम आम्ही तयार केला. पण अभ्यासक्रम तयार करत असताना आपण असा विषय आला की आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जर हा अभ्यासक्रम बनवला तर त्याचा फायदा मुलांना होईल. म्हणून 13 वर्ष यूपीएससीचे मेंबर आणि चेअरमन राहिलेले डॉक्टर डी पी अग्रवाल यांना आम्ही या ॲडव्हायझरी कमिटीचे चेअरमन नेमले.